विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला वेगळा पाठ बघायचा आहे, जो आपल्याला एका शास्त्रज्ञाची म्हणजे सायंटिस्टची माहिती सांगणार आहे. विज्ञानातील शोध लावणाऱ्या व्यक्तींना शास्त्रज्ञ म्हणतात. पाठाचे नाव आहे माहिती घेऊया. विज्ञान ही आधुनिक युगाची देणगी आहे. आज आपण रोजच्या जीवनात विज्ञानाचा वापर सर्रास करतो. आपली कामे त्यामुळे लवकर होतात. विज्ञानाने आपल्याला खूप सुख दिले आहे. खूप कठीण काम देखील विज्ञानाच्या मदतीने वेळेच्या आधी करता येते. उदाहरणार्थ, आपण उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी इलेक्ट्रिक फॅन आणि एसीचा वापर करतो. मनोरंजनासाठी टीव्ही, रेडिओ आणि हल्ली मोबाईलचा वापर करतो. संगणक तर आजच्या आधुनिक युगामध्ये मुख्य घटक आहे. मानवाने सगळ्या क्षेत्रात प्रगती केली आहे, वेगवेगळे शोध लावले आहेत. हे कसे काय शक्य झाले बरे? हे शक्य झाले शास्त्रज्ञांमुळे. शास्त्रज्ञ आपल्या बुद्धीची कसोटी लावून नवनवीन शोध लावतात. या शोधापासून निर्माण झालेल्या वस्तू, यंत्रे, उपकरणे यांचा मानवाला मात्र खूप उपयोग होतो. त्यापैकीच एक भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती आपण पाहणार आहोत. यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. राजाराम कॉलेजमधून त्यांनी BSc व MSc पूर्ण केले. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये बर्मिंगहम या विद्यापीठात झाले. आता मी पाठाचे वाचन करणार आहे. पाठ क्रमांक 4, माहिती घेऊया. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मॉन्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल ही चिंता शेतकऱ्यांना असते. भारतीय हवामान खात्याचे अंदाज अचूक असल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. गोवारीकरांनी मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली, म्हणजेच गोवारीकर मॉडेल याची मांडणी केली. याचा फायदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे मान्सूनच्या म्हणजे पावसाच्या अंदाजाची नवीन पद्धत शोधून भारतीयांची चिंता डॉक्टर गोवारीकरांनी दूर केली. पुढील परिच्छेद आपण पाहूया. डॉक्टर गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघी 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेन्री फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेन्री फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजीत भाषांतर केले. हेन्री फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरेही पाठवली, त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. शाळेत असताना गोवारीकरांना नवीन नवीन कल्पना म्हणजे आयडिया सुचायच्या. त्यांना एकदा वाटले की आपण गाडी बनवावी, म्हणजे मोटार बनवावी. म्हणून त्यांनी फोर्ड कंपनीचे मालक हेन्री फोर्ड यांना अमेरिकेत पत्र लिहून आपली इच्छा कळवली. व त्यांना मराठी समजेल की नाही या काळजीने पत्राचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केले. हेन्री फोर्ड यांनाही नवल वाटले. त्यांनी त्या पत्राचे उत्तर पाठवले. सोबत मोटार कशी बनवावी या संदर्भातील काही पुस्तकेसुद्धा गोवारीकरांसाठी पाठवली. यातून आपल्याला त्यांच्या कुशाग्र बुद्धीची आणि दृढ संकल्पाची ओळख पटते. यापुढील पाठ आपण नंतर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला पाठाचे वाचन करायचे आहे. धन्यवाद.